तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सूरज कुंभार यांचा सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आला नागरिक सत्कार. शंभू महादेवाला जल अभिषेक घालण्यासाठी मानाच्या कावडी फलटण शहरातून भक्तिमय वातावरणात शिखर शिंगणापूरकडे झाल्या मार्गस्थ. खटाव तालुक्यातील वडूज येथे कुस्ती स्पर्धेत श्रीधर गोडसेला मिळाले सुवर्णपदक. कराड तालुक्यातील वाघाव केंद्र शाळेचा स्वच्छ सुंदर उपक्रमामधील व गुणवत्तापूर्ण शाळा पुरस्काराने सातारा येथे करण्यात आला सन्मान. राष्ट्रीय काँग्रेसचे मान खटावचे नेते रणजितसिंह देशमुख समाज गौरव पुरस्काराने कलोडन येथे सन्मानित. ग्रामपंचायत 15व्या वित्त आयोगातून खटाव गावातील इंदिरानगर व शास्त्री नगरमध्ये अंतर्गत रस्ते ट्रिमिक्स काँक्रीटकरण झाले सुरू. कराड तालुक्यातील काळंत्रेवाडी येथे जमीन वाटपाच्या कारणावरून 2 कुटुंबात हाणामारी. उमरज पोलीस ठाण्यात परस्पराविरोधात फिर्याद दाखल. कोरेगावमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे एप्रिल फुल आंदोलन. घोषणाबाजी करत जुन्या बसस्थानकावरील प्रवाशांना चॉकलेटचे वाटप. महाबळेश्वर येथील पारशी पॉईंट सुशुभकरणासाठी मिळाला 2 कोटीचा निधी. पाचगणीचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली माहिती. कराड शहरात कृष्णा महोत्सवाला प्रारंभ. लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसले यांचे कराड शहरातील मंगळवार पेठ येथे प्रतिपादन. जावली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मेढा येथे 6 अर्ज दाखल. उमेदवारांची बाहुगर्दी. सातारा शहरातील गुरुवार पेठेतील छत्रपती शाहू उद्यानात शाळेतील भांडणाच्या कारणावरून 3 जणांना मारहाण. 5 जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राज्य शासनाच्या DBT योजनेविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चात सहभागी होण्याचे रेशन दुकानदार संघटना जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेट्टी यांचे आवाहन. सातारा शहरातील राजसपुरा पेठेतील वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेणाऱ्या आरोपीस शहर पोलिसांनी मुद्देमालासह केली अटक. सातारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने एप्रिल फुल दिवस मोदींच्या विकासाचा वाढदिवस म्हणून राष्ट्रवादी कार्यालयासमोर केला साजरा. दोम धरण डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी 50 कोटी निधी मंजूर. आमदार शशिकांत शिंदे यांचे दोम धरण संघर्ष समितीकडून आभार. कासवरील बांधकामे मुख्यमंत्री कोणत्या नियम कायद्याखाली अधिकृत करणार? ॲडव्होकेट असिन सरोदे यांनी उपस्थित केला प्रश्न. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन पर लाभ. जिल्हा उपनिबंधक यांची माहिती. अचानक वणवा लागल्याने मान तालुक्यातील मासळवाडी येथे शेतकऱ्याची फळबाग जळून खाक. सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 28 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असल्याची माहिती डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली. सातारा जिल्ह्यातील आत्ताची सर्वात मोठी बातमी. सातारा तालुक्यातील सज्जनगड व अजिंक्य तारेवर होणार रोपवे. सातारा तालुक्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी. पर्यटन वाढीला चालना मिळावी आणि वयस्कर पर्यटक व भाविक यांना अजिंक्यतारा व प्रामुख्याने सज्जनगडावर येणे जाणे सुलभ व्हावे यासाठी अजिंक्यतारा व सज्जनगडावर रोपवे सुविधा करण्यासाठी सातारा तालुक्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरू आहे. या दोन्ही किल्ल्यावर रोपवे करण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत आज पाहणी केली. पाहणीनंतर तज्ज्ञ अधिकाऱ्यांमार्फत लवकरच सर्वेक्षण करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. निसर्गाच्या दृष्टीने नटलेला सातारा शहर आणि सातारा तालुका ला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
सातारा शहरालगत ऐतिहासिक किल्ले अजिंक्यतारा असून परळी लगत सज्जनगड हे ऐतिहासिक धार्मिक पर्यटन स्थळ आहे. सज्जनगडावर असंख्य पर्यटकांसह भाविकांची दररोज गर्दी असते. यामध्ये वयस्कर लोक महिलांचा मोठा सहभाग असतो. पर्यटक आणि खास करून वयस्कर भाविकांची सोय व्हावी, सर्वांचा वेळ आणि त्रास वाचावा यासाठी सज्जनगडावर आणि किल्ले अजिंक्यतार्यावर रोपवे आवश्यक आहे. हे ओळखून आमदार शिवेंद्रजी भोसले यांनी रोपवेसाठी शासन स्तरावर पाठपुरावा चालू केला आहे. त्यांच्या मागणीनुसार रोपवे संदर्भाने आज परिसराची पाहणी करण्यात आली. दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.